देशातल्या एकूण हरभरा उत्पादनांपैकी 20% जास्त हरभऱ्याचं उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं. यंदा तर मध्य प्रदेशला मागे टाकून महाराष्ट्रात हरभऱ्याचा देशातला सगळ्यात जास्त पेरा झालाय. हवामान कमी अधिक प्रमाणात पोषक असल्यानं उत्पादनही चांगलंच राहिले असा तज्ज्ञांचा कयास आहे. तर दुसरीकडे गुजरातमध्येही यंदा हरभऱ्याच्या बंपर उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामुळे या वाढीव मालाची खरेदी करण्याची विनंती गुजरातकडून केंद्राला करण्यात येणार आहे. काल गुजरात सरकारनं याची माहिती दिली आहे. हरभऱ्याच्या वाढीव उत्पादनाला किमान आधारभूत किंमत मिळेल की नाही याची चिंता शेतकऱ्यांनी करू नये असं तिथले मंत्री जितू वाघानी म्हणाले आहेत. त्यासाठी गुजरात सरकार आवश्यक ती पावलं उचलत असल्याचंही वाघानींनी सांगितलंय. गुजरातमधल्या वाढीव उत्पादनाची खरेदी करण्यासाठी गुजरात सरकारकडून केंद्राला प्रस्ताव देण्यात येणार आहे. त्यासाठीचा आवश्यक पाठपुरावाही करण्यात येणार असल्याचं वाघानी यांनी नमूद केलंय. आपली गाडी महाराष्ट्रावरून एकदम गुजरातवर कशी घसरली असं वाटू शकतं तुम्हाला, पण या सगळ्या डिटेल्स सांगितल्या कारण यंदा देशात हरभऱ्याचा पेरा 10% वाढलाय आणि थंडी चांगली राहिल्यानं पिकाची परिस्थितीही चांगली आहे. खासगी संस्थांच्या मते देशात यंदा 102 लाख टन हरभरा उत्पादन होण्याची शक्यता आहे, वरून 18 लाख टनांचा शिल्लक साठाही असणार आहे. पण दुसरीकडे देशांतर्गत बाजाराची गरज मात्र 100 लाख टनांची आहे, म्हणजेच 20 लाख टन हरभऱ्याचा जास्तीचा सप्लाय असेल. त्यात उत्पादकता वाढली तर भरच पडणार आहे. अशा परिस्थितीत वाढत्या उत्पादनाचं मॅनेजमेंट करण्यासाठी सरकारी खरेदी आणि जास्तीत जास्त एक्सपोर्ट असे दोनच उपाय आहेत. हे सारं चित्र गुजरात सरकारच्या ध्यानात आलेलं दिसतंय. दुसरीकडे महाराष्ट्राच्या दुसऱ्या आगाव अंदाजानुसार राज्यात 24.90 लाख टन हरभरा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तसंच हेक्टरी उत्पादकता 2.5 टनांची राहील असं हा अंदाज सांगतोय. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्यात हरभऱ्याची आवक सुरू होईल. यंदा हरभऱ्याला 5,230 रुपयांची किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे खरी, पण सध्या ऑफ सीझन असूनही हरभऱ्याला धड 5,000 रुपये क्विंटल भाव मिळणंही कठीण झालंय. त्यात नवी माल आल्यावर दर दबावत राहतील हे अगदी साहजिक आहे. मार्केटची सध्याची स्थिती सांगताना शेतमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री म्हणाले, सध्या व्यापारी जुना माल बाहेर काढत आहेत, नवीन माल भरण्याची तयारी चालू आहे. बाजार भाव सध्या 4,600 ते 4,700 रुपयांच्या दरम्यान आहेत. अशा परिस्थितीत सरकारी खरेदी गरजेची आहे. सरकारी खरेदी झाली तरच भाव सुधारतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर गुजरातनं केंद्राला केलेली मागणी ही महत्वाची ठरते. हरभऱ्याच्या सरकारी खरेदीची मागणी महाराष्ट्राकडून व्हावी असं तुम्हाला वाटतंय का? मोठ्या संख्येनं कमेंट करा, आम्ही त्याची नक्की दखल घेऊ. ही माहिती आपल्यासाठी दिली होती आमचे सहकारी मयूर गिरे यांनी. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. पुन्हा भेट होईलच, तोवर पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.